नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर प्रियदर्शिनी प्रमोद देशमुख. मी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथे विषय विशेषज्ञ म्हणून गृहविज्ञान या विभागाला कार्यरत आहे. तर आज आपण हा व्हिडिओ याच्यासाठी केलाय की काही मैत्रिणींना परसबाग लावण्याची इच्छा तर असते पण त्यांच्याकडे जागा नसते, तर त्यावेळेस आपण गच्चीवर परसबाग लावू शकतो. तर गच्चीवर परसबाग लावताना आपण आपल्याकडे जे काही अवेलेबल असतील, प्लास्टिकच्या पिशव्या किंवा खतांची पोती किंवा प्लास्टिकचे इतर काही कंटेनर्स, याच्यामध्ये आपण आपल्याला रोज लागणाऱ्या मिरची, आलं, टोमॅटो, वांगी अशा भाज्या लावू शकतो. पण बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न असतो की नेमकं ते त्याच्यामध्ये जी माती भरली जाते ती नेमकं भरायची कशी, तर खास त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ केलेला आहे. तर आज मी तुम्हाला याच्यात दाखवते की कुंडीमध्ये किंवा पोत्यांमध्ये जी माती आपण भरतो भाज्या लावण्यासाठी ती भरायची कशी. तर आपण इथं पाहू शकता या कुंडीमध्ये, जर आपल्या कुंडीमधील माती आपण जर व्यवस्थित नाही भरली तर ती कुंडी कशी अशी घट्ट होऊन बसते माती आणि कशी कॉम्पॅक्ट झाली ते आपण हे याच्यामध्ये पाहू शकता. त्यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही. तर आता मी तुम्हाला ही दुसरी रिकामी जी कुंडी आहे त्याच्यामध्ये बरोबर पद्धतीनं कसं माती त्याच्यात भरायची हे दाखवणार आहे. तर आपण यात पाहू शकता ह्या कुंडीला प्रथम असे छिद्र पाडून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण माती भरायची आहे. तर कुंडीमध्ये माती भरण्यासाठी आपल्याला इथं तीन वस्तू लागणार आहेत. त्याच्यामध्ये एक भाग वाळू किंवा एकदम बारीक अशी रेती बघू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर दुसरं आहे ती आपली जी अवेलेबल असेल ती लाल किंवा काळी माती आणि एक भाग गांडूळ खताचा किंवा गांडूळ खत जर आपल्याकडे नसेल तर शेणखत किंवा कंपोस्ट खत पण आपण वापरू शकता. तर या तिन्ही गोष्टी आपल्याला इथं व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत, म्हणजे तिन्ही गोष्टी समप्रमाणात घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला इथं आता मिक्स करायच्या आहेत. पहा, असं व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायच्या तिन्ही गोष्टी, जेणेकरून पूर्ण कुंडीमध्ये व्यवस्थितपणे खत पण मिसळल्या जाईल आणि वाळू टाकल्यामुळं म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. पाणी जर आपण नंतर कुंडीमध्ये टाकलं तर ते खाली पाडलेल्या छिद्रांमधून व्यवस्थित खाली येतंय. आणि जर आपली कुंडी कॉम्पॅक्ट झाली म्हणजे आपण नुसती माती भरली, तर आता आपण मगाशी पाहिलेल्याप्रमाणे या पुदिन्याच्या कुंडीप्रमाणे आपली कुंडी होते आणि ते टाकलेलं पाणी छिद्रांमधून खाली येत नाही, वरच्यावरच ते राहतं आणि झाडाची वाढ पण म्हणावी तशी चांगली होत नाही. तर त्यासाठी आपण हे तिन्ही मिक्सचर असे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि कुंडी भरायची आहे. आता आपण इथं पाहू शकताय की आपलं हे पॉटिंग मिक्सचर किंवा कुंडीमध्ये भरायची माती तयार झालेली आहे. तर त्याच्या अगोदर आपण एक छोटीशी गोष्ट करायची इथं, जे की आपण त्या कुंडीला छिद्र पाडलेले आहेत ना, इथं पाहू शकताय तुम्ही, त्याच्यावर आपल्याला एक छोटे छोट्या चपटे असे दगड ठेवायचे आहेत किंवा दगडाच्या चिपा, कारण माती भरल्याच्या नंतर ती दगड ती छिद्र जी आहेत ती बंद नाही झाली पाहिजेत. त्याच्यामुळे ह्या दगडाच्या छोट्या छोट्या चिपा त्याच्यावर ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हे मिक्सचर आपण कुंडीमध्ये भरूयात. हे अशा पद्धतीनं कुंडीमध्ये हे मिक्सचर भरून घ्यायचंय. कुंडी भरताना पूर्ण जास्त भरायची नाही, वर एखादा इंच कुंडी रिकामी ठेवायची, कारण पाणी घातल्यावर पाण्याला जागा ठेवायची त्याच्यात झाडांना पाणी घालण्यासाठी, त्याच्यामुळे पूर्ण कुंडी भरायची नाही कधीच. आता आपण त्यात पाणी टाकू. हे पा आपण इथं पाहू शकतो की कुंडीमध्ये वरून पाणी टाकलं तर ते खालून त्या छिद्रातून खाली येते, तर हे बरोबर आहे. जर इथे जर आपली माती खूप गच्च असेल तर कुंडीतून असं खालून पाणी येत नाही, तर हे एकदम बरोबर झालेलं आहे. आता हे पाणी जर असं खाली गेलं की आपण त्याच्यात नंतर झाड लावू शकतो. तर इथं आता आपण पाहू शकतो की ही कुंडी तयार आहे. वरून आपण जे पाणी घातलेलं होतं ते व्यवस्थित छिद्रांमधून हे असं खाली निघून गेलंय. पोते जरी असतील किंवा प्लास्टिकच्या पिशव्या जरी असतील तर सेम पद्धतीनं तुम्ही एक भाग माती, एक भाग छोटी रेती किंवा असेल तर तुमच्याकडे कोकोपीट पण चालेल आणि एक भाग गांडूळ खत, शेणखत किंवा कंपोस्ट खत हे सगळं घेऊन कुंडी भरायची किंवा ती खताची गोणी भरायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हव्या त्या भाज्या आपण लावू शकतो. धन्यवाद.